मिसळ पाव आणि त्यात ती मिसळ थाळी असेल ना तर क्या बात आहे. आणि हे मिसळ आहे ना अतिशय सोप्या पद्धतीने 15 मिनटाच्या आत हा मिसळचा कट बनवून तयार होतो. आणि तुम्ही बघू शकाल रंग याचं जे अरोमा आहे जबरदस्त आहे. आणि हे सर्व पण अशी वेगळ्या पद्धतीने केली जाते. तुम्ही बघू शकाल मस्त असे लेअर्स आहेत, मटकी, फरसाण, त्यावर कट. आ हा 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 क्या बात आहे, भन्नाट हा कट. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आहे ना आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून तयार होणारी मिसळची थाळी कशी बनवायची ते बघतो आहे. जेव्हा आपण मिसळचा विचार करतो, त्याचा कटचा विचार करतो, तेव्हा ना त्यामध्ये योग्य प्रमाणात इन्ग्रेडियंट वापरणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे त्याला ऑथेंटिक म्हणजे अस्सल मराठीत चव येते. आणि म्हणूनच मी आज इथे आपलं की इन्ग्रेडियंट वापरणार आहे मिसळ बनवण्यासाठी, ते म्हणजे एव्हरेस्टचं कांदा लसूण मसाला, ज्यामुळे या मिसळला योग्य कलर आणि त्याचबरोबर ती अस्सल कोल्हापुरी चव येते. चला तर मग सुरू करूयात. आणि झटपट आहे, सोपी मिसळ आहे म्हणून मी कुकरमध्ये बनवते आहे. सेपरेशन काही नाही आहे, कुकरमध्ये सगळं टाकायचं आणि पटकन मिसळ तयार होते. वाटणंही करायची गरज नाही आहे. कुकरमध्ये मिसळ आहे, कट आला पाहिजे म्हणून 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. खमंगाची फोडणी घालून घ्यायची सगळ्यात आधी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये जाईल जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेऊ. आता इथे कांदा आहे ना मी मस्त असा 5 ते 6 मिनिटं छान परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला. या मसाल्यामुळे ना या मिसळमध्ये एक दर्जेदार चव ॲड होते, ज्यामुळे आपल्याला ना आपल्या घरगुती महाराष्ट्रीयन चवीचा आस्वाद घेता येतो. आणि चला तर मग आता मसाला घालूयात आपण. याचा तुम्ही रंग बघू शकाल आणि याचा सुवास सुगंध ना अप्रतिम आहे. म्हणजे ऑथेंटिक जी चव आपण म्हणतो ती ऑथेंटिक चव आणि रंग आहे या मसाल्याला. आता साधारण 1-2 चमचे मी एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला इथे घातलेला आहे. आता आपण यामध्ये घालूयात लाल तिखट, मिक्स करूयात. मस्त, क्या बात आहे, काय सुंदर रंग आलेला आहे, सुवासही जबरदस्त आहे. आता हा मसाला पॅनच्या एका बाजूला करून ठेवूयात. आणि यामध्ये मी घालते 1 चमचाभर बेसन. येस, इन्स्टंट मिसळ आहे, यामध्ये आपण वाटण वगैरे घालत नाही आहे. बेसनमुळे काय होतं ना याला बाइंडिंग यायचं काम येतं. हे हलकंसं असंच तेलात परतून घ्यायचं आणि मिक्स करून टाकू. आता यामध्ये मी घालते 100 ग्रॅम मोड आलेली मटकी. मटकी पण मिक्स करू. आणि आता मिसळ आहे तर यामध्ये भरपूर पाणी आपण घालतो. मीठ घालूयात चवीपुरतं. मिक्स करूयात व्यवस्थित. तुम्ही बघू शकाल ऑलरेडी छान दिसतंय, कट पण सुरेख आलेला आहे. झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं हे शिजण्यासाठी ठेवून देऊयात. म्हणजे मटकी पण शिजेल, शिट्टी काढायची गरज नाही. मध्यम आचेवर फक्त एक वाफवून घ्यायचं 10 ते 15 मिनिट. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग इथे मिसळ मी 15 मिनिटं छान वाफवून घेतली. शिट्टीचं अजिबात गरज नाही आहे. आणि चेक करूयात. आ हा हा क्या बात आहे, एव्हरेस्टचा कांदा लसूण वापरल्यामुळे ना या मिसळला जबरदस्त रंग आलेला आहे आणि ऑथेंटिक असा अरोमा पण येतो आहे, सुवास येतो आहे यामधून. क्या बात आहे.
आणि हा एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला फक्त मिसळसाठीच वापरला पाहिजे असं काही नाही. आपल्या ज्या रोजच्या भाज्या असतात, तर्रीच्या भाज्या, भरलेल्या भाज्या, भरलं वांगी, भरलं कारली, बटाटा रस्सा, पावटा रस्सा यामध्ये वापरू शकता. त्याचबरोबर रोजच्या सुक्या भाज्या असतात, फळभाज्या असतात, उसळी, डाळी, डाळ कांदा, त्याचबरोबर फळभाज्यांमध्ये म्हणजे कोबी मसाला, ढोबळी मसाला यामध्येही घालू शकता. थालपिठामध्ये पण वापरू शकता. त्याचबरोबर स्नॅक्सचे पदार्थ म्हणजे थालपीठ आहे, वडापावची चटणी आहे, चटणी म्हणून वापरू शकता. सो असे वेगवेगळे व्हेरिएशन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि चला आता मी मिसळ सर्व करायला घेते. चला तर मग इथे मिसळ थाळी बनवून तयार आहे. या थाळीमधला गुलाबजाम जो आहे, गुलाबजामचे खूप सारे व्हेरिएशन्स रेसिपीज मी आधीच पोस्ट केल्यात, लिंक्स तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. बाकी थाळीमध्ये कट तर आपण बनवलेलं आहे, ताकचं पण रेसिपी पोस्ट केलेली आहे ऑलरेडी आधी, नक्की चेक करा. तर मस्त दिसते, झणझणीत एकदम ही मिसळ थाळी झाली आणि मुख्य म्हणजे खूप कमी कष्टात, कमी श्रमात होते. सो तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला जर खूप क्वांटिटीमध्ये मसाला न वाटता मिसळ बनवायची असेल, तर आहे ना मोठा कुकर किंवा पातेल्यात पण याच पद्धतीने मिसळ तुम्ही बनवू शकता, जबरदस्त होते. मी स्वतः या पद्धतीने बनवतो जेव्हा मला खूप मोठ्या क्वांटिटीत बनवायची असते, मसाला वगैरे वाटायच्या फंदातच पडत नाही. पुन्हा भेटूयात अशाच मस्त झणझणीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.